नमस्कार मित्रांनो मित्रांनो एक बैल सध्या महाराष्ट्रामध्ये खूप आपल्या नावाने घालतो घालतोय आणि त्या बैलानं संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या पळानं एक वेळ करून आहे मागच्या तीन चार मैदानामध्ये आणि मग त्याला बघितल्याच्या नंतर एका बैलाची आठवण होते तो बैल आहे मोठा लक्ष मित्रांनो बंदीपूर्वीच्या काळामध्ये छोटा लक्ष आणि मोठा लक्ष या जोडीनं अक्षरशः बैलगाडी क्षेत्रावर राज केलं आणि त्यांचं नाव पूर्वी होतं आत्ता आहे आणि अजरामर राहील त्यांची जागा बैलगाडा क्षेत्रामध्ये कुणी घेऊ शकत नाही बैलगाडा क्षेत्राचा देव म्हणून मोठ्या लक्ष्याकडे बघितलं जातं आणि ह्या मोठ्या लक्ष्याची आणि छोट्या लक्ष्याची गाडी ज्या प्रकारे पळायचं तर त्या बैलगाडीसाठी बैलगाडा क्षेत्रातील सुप्रसिद्ध समालोचक सुनील सर यांनी एक शब्द आणला होता निर्विवाद वर्चस्व आणि त्यांनी सांगितलं होतं की त्या बैलजोडीला तो शोभून दिसायचा निर्विवाद वर्चस्व म्हणजे त्याच्या आजूबाजूला कोणतीच बैलजोडी नसायची अगदी निर्विवादपणे पळायचं आणि कोणतंही टेन्शन नसायचं आयोजकांना की एक कोणती गाडी एक नंबर आली आणि कोणती गाडी दोन नंबर आहे सांगायला त्याच्यामुळे निकाल सुट्टा असायचा मोठ्या लक्ष्याचा आणि छोट्या लक्ष्याचा काळ संपूर्णपणे बंदीमध्ये गेला त्याच्यामुळे त्यांचा खूप सारा काळ आपल्याला बघता आला नाही आणि बंदीच्या काळाच्या नंतर मोठ्या लक्ष्याने छोटा लक्ष शर्यतीमध्ये पळणे बंद झालं त्याच्यामुळे खूप सारे बैलगाडा शौकीन असतील किंवा बैलगाडा जेवढे प्रेमी असतील ते नाराज झाले की आम्ही छोट्या लक्ष्याने मोठ्या लक्षाला बघू शकलो नाही त्यांचं जे वैशिष्ट्य होतं निर्विवाद वर्चस्व हो। त्यांचा जो पळण्याचा स्पीड होता तो आम्ही बघू शकलो नाही परंतु आत्ता मागील काही तीन चार मैदानापासून एक जोडी पळते ती जोडी आहे लखन आणि देवा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून ही जोडी येते आणि शंकरपटामध्ये ही जोडी पळते आणि शंकरपटामध्ये आपलं वर्चस्व राखल्याच्या नंतर ही जोडी आता घाटावरील पश्चिम महाराष्ट्रामधील ज्या काही आपल्या छकडीच्या शर्यती होतात तीन फेऱ्यांच्या त्याच्यामध्ये ही जोडी दाखल झाले आणि या जोडीने अक्षरशः आपल्या पळाने धुमाकूळ घालून सोडलाय आणि त्यांना बघून सर्व समालोचक असतील जेवढे जाणकार मंडळी असतील बैलगाड्या क्षेत्रातील किंवा मोठमोठे बैलगाडा मालक असतील ते सर्व म्हणायला लागलेत की आम्हाला छोटा लक्ष आणि मोठा लक्ष ही जी बैलजोडी पळायची त्या बैलजोडीची आणि त्या काळाची आठवण व्हायला लागली त्या बैलजोडीच्या नंतर इतकं अंतर टाकणारी बैलजोडी आम्ही बघितली नव्हती आणि ती बैलजोडी आज आम्हाला बघायला मिळते आणि त्यांची जर शरीर एष्टी जर बघितलात तुम्ही तर जो लखन आहे हा जर पळताना तुम्ही बघितलात तर तो मोठा लक्ष्यासारखा जाणवतो आणि देवा जो आहे तो छोटा लक्षासारखा जाणवतो त्याच्यामुळे लोकांकडे अजून त्यांच्याकडे बघण्याचा कल वाढलाय आणि त्यांनी निर्विवाद वर्चस्वच राखलय ते फलटणच्या मैदानामध्ये असो वडकीच्या मैदानामध्ये असो दोन्ही मैदानामध्ये ही जोडी पळाली आणि दोन्ही मैदानामध्ये निर्विवाद वर्चस्व फायनलला देखील अगदी सुट्टा निकाल घेत त्याने दोन्ही मैदानामध्ये एक नंबर केला बरेच दिवसांपासून मोठ्या लक्ष छोट्या लक्ष्याची चर्चा व्हायची की अशी ही जोडी पळायची की त्याला कोणी गाठू शकत नाही किंवा त्याच्या मिळता जुळता पळ दाखवू शकत नाही आणि बरेच दिवसापासून लोक बैलगाडीची आठवण काढत असायची पण अचानकपणे बैलगाडा क्षेत्रामध्ये लखन आणि देवाची एंट्री झाली आणि ती झाली फलटणच्या मैदानामध्ये आणि कोणाला म्हणजे अपेक्षित नव्हतं की लखन आणि देवा या प्रकारे पळेल कारण का घाटावरच्या शर्यती जेवढ्या होतात त्याच्यामध्ये लखन आणि देवा हा बैल पूर्वी कधी आपल्याला दिसलेला नव्हता आणि ते शंकरपटामध्ये पळत असल्याच्यामुळे शंकरपटाला ते त्या बाजूला छत्र छत्रपती संभाजीनगरच्या एरियाच्या तिकडे पळतात आणि ते तेवढे नावारूपाला ना नव्हते जेवढं त्यांना आत्ता नाव रूप प्राप्त झालं ह्या दोन मैदानांमध्ये आणि आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते फेमस झाले तर त्यांचा जो पळ अचानकपणे दिसला आणि अचानकपणे येऊन त्यांनी मोठा पाच लाख रुपये त्या मैदानाचं बक्षीस होतं तर त्या फलटणच्या मैदानामध्ये त्याने अचानकपणे येऊन आपल्या पळाने गट सेमी आणि फायनल निर्विवाद वर्चस्व वर राखत फायनल केला आणि तेव्हापासून त्यांच्या बैलजोडीवर आता लक्ष होतं वडकीच्या मैदानामध्ये परवा ते आले आणि त्यांनी तोच पळ दाखवत निर्विवाद वर्चस्व केले okay. त्याचबरोबर परवा दिवशी झालेल्या कोरेगावच्या मैदानामध्ये लखन आणि अर्जुन पळाला आणि या लखन आणि अर्जुनने देखील कोरेगावच्या मैदानामध्ये देखील अगदी वर्चस्व राखत एक नंबर घ्या आणि यातूनच हा लखनचा पळ बघितल्याच्या नंतर लोकांना असं वाटायला लागलं आहे की ज्या बैलानं मागील दोन वर्षांमध्ये आपल्या पळाच्या जोरावर तो बैल संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण जगातील लोकांच्या गळ्यातला ताईज झाला ज्या बैलाच्यामुळे बंदीच्या काळाच्या नंतर बैलगाडा क्षेत्रा एकदम उंचीवर पोचलं आणि ते उंचीवर पोहोचवण्यामध्ये ज्या बैलाचा खूप मोठा वाटा आहे तो बैल म्हणजे बकासूर आणि हा बकासूरने मागील दोन वर्षामध्ये जो पळ दाखवला आहे आणि त्याच्या जो पळण्याचा स्पीड आहे तर बैलगाडा क्षेत्रातून आता एक मोठी मागणी पुढे येऊ लागले की दोन वर्ष आपल्या पळाने संपूर्ण जगामध्ये आपलं नाव केलेला बकासूर आणि सध्या आता टॉप स्पीडला पळत निर्विवाद वर्चस्व राखणारा लखन या दोघांची जोडी जर पळाली तर त्यांचा स्पीड काय लागेल आणि ही जोडी पळाली पाहिजे अशी संपूर्ण महाराष्ट्रातून आता मागणी होते आणि बकासूरचे मालक शेठ साळुंके यांनी परवा दिवशी मुलाखत देत असताना त्यांनी सांगितलं की येणाऱ्या मैदानामध्ये जेव्हा लखनचे मालक आणि लखन मैदानामध्ये येईल तेव्हा आम्ही त्यांना भेटणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की आपल्याला लखन आणि बकासूरची गाडी पळवायची जर लखनचे मालक बकासूर बरोबर लखन पळवायला तयार झाले तर पुढील येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला लखन आणि बकासूरची जोडी बघायला मिळेल तर मित्रांनो खूप जबरदस्त जर बकासूर आणि लखन पळाला तर न भूतो न भविष्यती अशी गाडी पळेल आत्ता ज्या प्रकारचा लखनचा स्पीड आहे ज्या प्रकारचा बकासूरचा स्पीड आहे आपण बरेच वेळा बघितले की बकासूर बरोबर जेव्हा पैरा होतो तेव्हा बकासूरला गाडीवर बांधतात आणि बकासूला ओढून धरतात आणि त्याचा बरेच वेळा ड्रायव्हरला विचारला असता ड्रायव्हर सांगतात की बकासूला खूप स्पीड आहे आणि बाजूच्या बैलाला त्याच्याबरोबर सोडताना बकासूरला जर ओढून धरला नाही तर गाडी बाहेर जाऊ शकते आणि त्याच्यामुळे लॉबी होऊन गाडी बाद होऊ शकते म्हणजे इतका स्पीड आहे बकासूरला आणि जर लखन आता एवढं टॉप स्पीडनं पळतोय आणि बकासूर टॉप स्पीडनं पळतोय बकासूर पण एकदम लाईनमध्ये पळणारा बैल आहे लखन सुद्धा एकदम लाईनमध्ये पळणारा आणि ही गाडी जर सुट्टी पळाली तर मोठ्या लक्ष आणि छोट्या लक्ष्याची जी काय आपल्या आठवणी आहेत आणि ज्या काय पूर्वी आपण बघितले तर त्या जागवणारा असेल एक नवा रेकॉर्ड करणारी ही गाडी पळेल याबद्दल कोणाच्याही मनात दुमत नसेल आणि ही जोडी पळावी एवढीच सगळ्यांची बैलगाडा प्रेमींची मागणी आहे आणि हे आता बघूया आपल्याला पुढील मैदानामध्ये दिसेल का परंतु जर बकासूर आणि लखन एकत्र आले तर इतिहास घडणार घडणार म्हणजे घडणार आणि तो किती स्पीड लागेल हे आपण आता ठरवू पण शकत नाही कारण का जबरदस्त स्पीड लागेल एवढा मात्र नक्की आणि ज्या मैदानामध्ये हे दोन बैल एकत्र पळतील त्या मैदानामध्ये देखील लखन आणि बकासूर हा सुट्टा दोन तीन छकड्याचं अंतर टाकून शंभर टक्के एक नंबर करतील याबद्दल कोणाचंही दुमत नाही आणि हे जोडी लवकरात लवकर एकत्र पळावी एवढीच इच्छा बाकी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की बक लखन आणि बकासूर हे एकत्र पळतील का त्यांचे मालक त्यां एकामेकाबरोबर पळायला राजी होतील का आणि ही जोडी जर पळाली तर त्याला काय स्पीड लागेल पुन्हा एकदा त्या मोठ्या लक्ष्याने छोट्या लक्ष्याच्या आपल्या आठवणी आपल्याला बघायला मिळतील का तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा कर आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद